छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आजच्या कामेरीच्या सभेला उपस्थित ज्यांनी या सर्व धैर्यशील माने यांच्या निवडणुकीचा प्रचार आणि एकंदर सगळी निवडणुकीची रणनीती करण्यासाठी ज्यांनी सगळ्यांना एकत्र आणलं, सगळ्यांची मोट बांधली, ते आपले आमदार विनय कोरेसाहेब, त्याचबरोबर सी बी पाटील, सम्राट महाडिक, निशिकांत पाटील, राहुल महाडिक, आनंदराव पवार, जयदीप कवाडे, समित कदम, तानाजी सावंत, जयराज पाटील, दिबा पाटील, सागर मलकुंडे, आणि दोन चिठ्ठ्या दिल्या, जाऊ दे, आता एकच चिठ्ठी वाचतो, आणि सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, आपले सत्यजीत देशमुख साहेब आणि उपस्थित सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे मी कालपासून परवा रात्री आलो, याच्यापूर्वी उमेदवारी अर्ज भरायला आलो आणि उमेदवारी अर्ज भरताना देखील भर कडाक्याच्या उन्हाळ्यात हजारोंच्या संख्येने या ठिकाणी या मतदारसंघातले आपण सगळे उपस्थित होतात आणि तिथून खऱ्या अर्थाने या निवडणुकीचा शुभारंभ झाला आणि लोकांनी ठरवलं की या मतदारसंघातून पुन्हा एकदा धैर्यशील माने यांना विजयी करण्याचा संकल्प आणि निश्चय आपण केला। खरं म्हणजे 4 जून नंतर विकासाचं नवं पर्व या ठिकाणी सुरू होणार आहे, कारण विजयाचा गुलाल आपण उधळणार आहात याचा विश्वास मला झालेला आहे, कारण आपण सगळेजण ज्या पद्धतीने काम करताय, सर्व व्यासपीठावरील सर्व मंडळी आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेला या भागातील मतदार बांधव भगिनी, आणि आज शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, रिपाई, आपले जनसुराज्य, कवाडेगट, रासप, सगळी मोठी शक्ती एकत्र आलेली आहे आणि समोर मी आपल्याला एवढंच सांगतो की समोरची जी इंडिया आघाडी आहे, ही इंडिया आघाडी गळ्यात गळे आणि पायात पाय घालून एकमेकाच्या पायात तंगड्यात तंगडं अडकून पडणार, कारण एकीकडे पाहतो आपण, एकीकडे देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती ज्यांनी, ज्यांचा जन्म राजनीतीसाठी नाही राष्ट्रनीतीसाठी झाले असे प्रधानमंत्री मोदीजी, आणि दुसरीकडे आपल्या देशाची बदनामी परदेशात करून जाणारे राहुल गांधी। मला सांगा, जर आदरणीय तुम्हाला तुम्हाला प्रधानमंत्री कोण पाहिजे असं विचारलं तर तुम्ही स्वप्नात देखील मोदीजींचं नाव सांगाल, आणि म्हणून या देशामध्ये या मोदीजींच्या नेतृत्वाची आवश्यकता आहे, आणि म्हणून मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याचा चंग सगळ्यांनी बांधलेला आहे, सगळ्यांनी ठरवलंय की या देशामध्ये पुन्हा एकदा एक नारा दिलाय, अब की बार, काय म्हणतो आपण, अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, आणि मग त्याच्यासाठी आपल्या मतदारसंघातला खासदार देखील निवडून येणं आवश्यक आहे। मी बांधवांना भगिनींना आपल्याला सांगू इच्छितो की मोदीजी पुन्हा या देशाचे प्रधानमंत्री होणार आहे, आणि मग आपल्या या मतदारसंघाचा विकास करायचा असेल, कामेरीचा विकास करायचा असेल, हातकणंगले मतदारसंघाचा विकास करायचा असेल, तर आपला प्रतिनिधी तिथे सभागृहात जाणं आवश्यक आहे, कारण मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी या महाराष्ट्रातून 45 पार मतदार आपल्याला खासदार निवडून पाठवायचे आहे, आणि म्हणून मगाशी मगाशी मी आपल्या मागच्या सभेत देखील सांगितलं
यामध्ये खासदार कुठं काय करतो? खासदार आमच्या गावात नाही, इकडे कामेरीला आला का नाही? आले ना, कामेरीमध्ये कामं पण झाली असतील, निधी मिळाला असेल. आणि गेल्या दोन वर्षात, मगच्या अडीच वर्षात तर काही देतच नव्हते खासदारांना, पण जेव्हापासून तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला तेव्हापासून खासदारांना निधी मिळू लागला आमदारांच्या बरोबरीने, कारण शेवटी खासदारांना देखील निधी आवश्यक आहे. आणि म्हणून यामध्ये सगळं लिहिलेलं आहे, कुठल्या गावामध्ये भेट दिली, कुठल्या गावात किती निधीचं काम दिलं, जे विरोधकांनी देखील हा अहवाल पाहावा. आणि अहवाल पाहावा आणि कुठं काय खोटं जर छापलं असेल तर नक्की आव्हान द्यावं, अशी देखील मी त्यांना या ठिकाणी आजच्या सभेच्या निमित्ताने विनंती करतो. खरं म्हणजे आज लोकसभेची निवडणूक जी आहे, ही निवडणूक ही या फक्त मतदारसंघाची नाही, या देशाची निवडणूक आहे, या देशाच्या विकासाची निवडणूक आहे आणि या देशाच्या प्रगतीची निवडणूक आहे. गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी या देशात केलेलं काम आपल्या समोर आहे. 2014 पूर्वी या देशामध्ये बॉम्बस्फोट होत होते, या देशात दंगली होत होत्या, या देशात मोठमोठे घोटाळे होत होते, या देशामध्ये भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं बाहेर येत होती. मला सांगा बांधवांनो भगिनींनो, 2014 नंतर या देशात एकही बॉम्बस्फोट करण्याची हिंमत पाकिस्तानला दाखवता आली नाही, दहशतवाद्यांना करता आली नाही. एवढी जरब आपल्या प्रधानमंत्र्यांची होती. पूर्वी आपले जेव्हा हल्ले व्हायचे तेव्हा प्रधानमंत्री सांगायचे, तिकडे त्यांच्या कमिटीमध्ये इनोच्या, आमच्याकडे बघा पाकिस्तान हल्ला करतोय, दहशतवादी हल्ले करतायत, तुम्ही काहीतरी मार्ग काढा. पण आताचे आपले प्रधानमंत्री डायरेक्ट पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करतात. हा फरक आहे. 370 कलम रद्द करून काश्मीरला आपल्या बरोबर जोडतात. राम मंदिर अयोध्येतलं गेले 500 वर्षाचं स्वप्न, लाखो करोडो राम भक्तांचं, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न, आपल्या सगळ्यांचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होतोय. आज त्यांनी काल एक उदाहरण दिलं, जे राम मंदिराच्या विरोधामध्ये एक मुस्लिम परिवार कोर्टात गेला होता, परंतु जेव्हा न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूला निकाल दिला त्यावेळेस तो मुस्लिम परिवार राम लल्लाच्या त्या मंदिराच्या उद्घाटनाला देखील आला होता. हे आपण पाहतो, हे आपलं हिंदुत्व आहे. आणि यामध्ये कुठल्याही धर्माचा जातीचा द्वेष आपलं हे सरकार करत नाही. आणि म्हणून फक्त मुसलमानांना वोट बँक म्हणून वापरणारे काँग्रेस, गरीबी गरीब गरीबाला गरीब ठेवणारे काँग्रेस, गरीबी हटाव म्हणणारे काँग्रेस, गरीबी हटली नाही, गरीब हटला. आणि म्हणून आज ज्या 80 कोटी लोकांना मोफत राशन देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतलाय, त्याच्यामध्ये हिंदू पण घेतील, मुसलमान पण घेतील, शीख पण घेतील, इसाई पण घेतील, सगळे घेतील. आज पीएम आवास योजनेचा फायदा, आयुष्मान भारत योजनेचा फायदा, आपले महात्मा ज्योतिबा फुले 5 लाखाचा फायदा, यामध्ये देखील सगळे धर्मीय आहेत, सगळे जातीचे पातीचे लोक आहेत. आपण 5 लाखाची जी योजना केली त्या 12.5 कोटी जनतेला लागू होणार, त्यातल्या सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या. म्हणजे आपलं राज्य आज मौलाना आझाद मंडळ आहे, त्याला 30 कोटी रुपये पूर्वी ठेवत होते, आपल्या सरकारने 500 कोटी रुपये ठेवले. जातीभेद नाही, कुठलाही जातीवाद नाही. मगाशी आपण सीबी पाटील साहेबांनी सांगितलं, कुठं मंदिर आणि मस्जिद एकत्र आहे? मंदिर आणि मस्जिद इथं एकत्र आहे. अरे हे एक उदाहरण देण्यासारखं आहे, हे एक उदाहरण या राज्याला देशाला दाखवण्यासारखं आहे. फक्त मुस्लिम समाजाला घाबरवायचं आणि मतांसाठी त्यांना वापरायचं आणि नंतर फेकून द्यायचं, असं कधी आमची महायुती करणार नाही, एकनाथ शिंदे देखील करणार नाही. आणि म्हणून सर्वसामान्य धर्मियांना, सर्वसामान्य माणसाला जात पात न बघता या मुख्य विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम आपण करतोय. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन, आणखी एका सभेला जायचं आहे. गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी केलेली कामं, आपल्या महायुतीने केलेली कामं आपण पहा, आज घेतलेले निर्णय आपण पहा,
आज सावकार आपले आहेत, सरकार सावकार आपले आहेत, विनय कोरे साहेब सावकार आणि सरकारच येते नाव, ते पण सरकारपेक्षा काय कमी नाही आहेत हा। आणि म्हणून त्यांनी देखील पाहिलं की महायुती किती काम करते आहे। शेतकऱ्यांसाठी आपण निर्णय घेतले, केंद्राचे 6,000 रुपये, त्याच्यामध्ये मोदीजींचे 6,000 आणि आपल्या देखील सरकारने 6,000 रुपये टाकले। आता शेतकऱ्याला दरवर्षी 12,000 रुपये मिळणार, 12,000 रुपये मिळणार पीक विमा योजना। एक पूर्वी पैसे शेतकरी भरायचे, आता 1 रुपयामध्ये पीक विमा योजना देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला। नुकसान भरपाईमध्ये सगळे नियम आपण बाजूला केले, सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या, एनडीआरएफच्या दुप्पट आपण देऊ लागलो, 2 हेक्टरची 3 हेक्टर आपण केली। सततच्या पावसाचं नुकसान दिलं जात नव्हतं, परंतु आपल्या सरकारने तो निर्णय घेतला। आज 15,000 कोटी रुपये फक्त 2.5 वर्षामध्ये नुकसान भरपाई पोटी अवकाळी गारपीट अतिवृष्टी यामध्ये आपण दिले। टोटल 35,000 कोटी रुपये योजना आणि सगळ्या मिळून आपण शेतकऱ्यांना दिलेले आहेत। माझ्या माता भगिनी इकडे आहेत, या माता भगिनींसाठी महिला सक्षमीकरण, बचत गटाचं सक्षमीकरण, एसटीमध्ये 50% सवलत, जसं मोदी साहेबांनी लखपती दीदी ड्रोन दीदी केलं, तसं आपण लेक लाडकी लखपती योजना आपण सुरू केली। जन्म झाला 5,000, त्यानंतर 18 वर्ष होईपर्यंत 1,00,000 रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आपण घेतला। शेवटी आणि वयोश्री योजना, ज्येष्ठांसाठी आपण योजना केली, युवकांना रोजगार देण्यासाठी आपण योजना केली। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून जवळपास 1,00,000 तरुणांना 15,00,000 पर्यंत लोन विना व्याज आपण दिलं, त्याचं व्याज आपण सरकार भरतो।